आणि यानंतर ठाण्यातून एक महत्त्वाची अपडेट आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकामध्ये असलेल्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना ईमेल आलेला आहे. प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून बॉम्बशोधक पथक दाखल झालंय. ठाणे पोलिसांनी वाहतुकीसाठी सगळे रस्ते बंद केले. ठाणे पोलिसांनी शोधकार्य सुरू केलंय. घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त दिसून येतोय. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी. अक्षय, सिनेगॉग चौक खरं तर वर्दळ प्रचंड असते इकडे. सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे असं पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि खरं म्हणजे हा जो ईमेल आलेला आहे त्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी पूर्णतः खबरदारी घेऊन तो हा जो सिनेगॉग आहे जो ज्यू धर्मियांचं सगळ्यात जुनं प्रार्थनास्थळ आहे ठाणे शहरातलं, ठाणे जिल्ह्यातलं, मुंबईतलं देखील, तर हा जो ठाणे हा जो सिनेगॉग आहे तो पूर्णतः खाली करण्यात आलाय, रिकामा करण्यात आलाय. त्या ठिकाणी बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथक सध्या तपास कार्य करते. मात्र त्यांना काहीही सापडलं नाही असं देखील पोलिसांनी सांगितलंय. खबरदारी म्हणून आसपासच्या आसपासचा जो एरिया आहे, जो दुकानं वगैरे आहेत, ती सध्या बंद करण्यात आलेली आहेत. आणि अर्ध्या तासामध्ये हा सगळं तपास कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर एरिया जो आहे तो पूर्ण सुरू करू असं पोलिसांचं म्हणणं आहे. आतापर्यंत जो रिसर्च केला, जो सर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही पोलिसांना सापडलं नाही. मात्र हा धमकीचा ईमेल नेमका कशामुळे आला, कोणी पाठवला, याचा शोध कार्य मात्र आता पोलीस घेत आहेत. आणि सिनेगॉग जसं की दिल्लीला ज्या प्रकारे इस्रायली दूतावासाच्या बाहेर एक छोटासा स्फोट झाला होता, त्याचप्रमाणे आता सिनेगॉग हे जे आहे ते देखील ज्यू धर्मियांचं महत्वाचं प्रार्थनास्थळ आहे. त्या ठिकाणी नेहमीच सुरक्षा व्यवस्था तैनात असते, चोख असते. मात्र आता या ईमेलच्या मुळे आणखी सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली जाणार आहे अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.